नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये. मी कृष्णा सातपुते. आज मी जरा नवीन प्रकारे काहीतरी व्हिडिओ बनवणार आहे, ब्लॉग बनवणार आहे. आम्ही हुमनाबाद मध्ये कर्नाटक मध्ये खेळण्यासाठी आलो होतो. आज फायनल आहे 3 वाजता आणि जवळच एक मंदिर होतं, नरसिंह मंदिर. तर ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि पाण्यातून जावं लागतं. तर मी म्हटलं चला काहीतरी नवीन काहीतरी तुम्हाला दाखवू म्हणून आज मी एक व्हिडिओ शूट करतो. तर नक्की बघत राहा. मित्रांनो, आता आम्ही पाण्यातून दर्शनासाठी जात आहे. तर बघूया एक्सपिरियन्स कसा आहे, खूप मजा येणार आहे सगळ्यांना. कारण वॉलीबॉल प्लेअर पण नाटकचा मला भेटलेला आहे, माझा फॅन. बघूया आता जात आहे आम्ही. चला पैलवानांनो, चला चला. पाण्यात आम्ही जात आहे. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायचं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अरे वाकी पुढे एक्सपीरियंस ले रहे हम लोग, बहुत मजा आ रहा है. मंदिर है, कम से कम 2 किलोमीटर चल के जाना पड़ता है पानी में. 2 किलोमीटर तुला. अरे वा.
भारे आहे, नक्कीच तुम्ही या इथे खेळायला. तर कारण की एवढं सुंदर मंदिर मला वाटतं इंडियामध्ये फर्स्ट इकडे असेल, कर्नाटक मध्ये. आणि नक्की विजिट द्या इकडे. आणि हे नरसिंहचं मंदिर आहे ते बिदर मध्ये आहे. आणि कधी मॅच ला आला बिदरला तर नक्की या दर्शनाची मंदिराची हो नक्कीच द्या, कारण की हा देव तुम्हाला नक्की पाहुयेल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हा ब्लॉग एक छोटासा कसा वाटला मला माहित आहे. तुम्हाला क्रिकेटच आवडतं पण काहीतरी नवीन आज करायचा विचार केला, तर ह्या व्हिडिओला सुद्धा तुमची साथ हवे, चांगले व्ह्यूज आले पाहिजे या व्हिडिओसाठी. नक्कीच येणार गोविंदा. सगळे आमचे क्रिकेट मित्र प्लेयर्स कसा एक्सपिरियन्स होता आता सांगा आमच्या फॉलो लोकांना, व्ह्यूअर्स लोकांना. सबस्क्राईब या वर्षामध्ये पहिल्यांदा असं मंदिर बघितलं जिथे आपण पाण्यातनं म्हणजे कमीत कमी 4-4.5 फूट पाणी होतं, त्याच्यामधनं 1.5 किलोमीटर प्रवास करून मंदिरातनं दर्शन घेऊन परत त्याच पाण्यातनं येणं म्हणजे खूप बोलतात ना की प्राचीन काळातल्या ज्या जोपासना करून ठेवलेल्या आहेत लोकांनी त्या खरोखर इथे येऊन मन प्रसन्न झालं. बरं वाटलं, मस्त वाटलं, भारी वाटलं, मस्त एन्जॉय झाला सगळ्यांचा. आणि आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली सर अजून 10 वर्ष असंच खेळू दे आमच्या सोबत. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. उद्या वाजन नरसिंहा स्वामी की जय, गोविंदा जय गोविंदा. तर चला मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेअर करा, जर आवडला असाल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा की कसा हा व्हिडिओ झाला ते. बाय.